भागवत महाराज यांनी व्यासाने लिहिलं 12 स्कंद आहेत आणि 18,000 श्लोक आहेत. स्कंद सहज जाता जाता सांगतो आपल्या सगळ्या पूर्वीच्या लेखकांची एक समजूत आहे की आपला ग्रंथ गोड आहे, म्हणजे त्यातले शब्द नसते, त्याची रचना नसेल. आपण म्हणतो ना ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय फुललासी वरलिया सोंगा डंगा, काही म्हणा ना तुम्ही वरती कशाला गेला. तसं माझा ग्रंथ हा ऊसासारखा आहे, पण त्याच्यातला जो रस आहे ते परमेश्वराचं भक्तांचं चरित्र असल्यामुळे तो गोड आहे मधुर. नदी वेडी वाकडी असते पण पाणी पाणी वेडवाकडे नाही ना, तुम्हाला दिसतं घेतल्यानंतर पाणी सरळच आहे. किंवा तसा माझा देह कुरूप असेल, वाकलेला असेल अनेक ठिकाणी, पण माझं मन मनातल्या भावना माझी बुद्धी बुद्धीतले विचार ते अगदी सरळ आहेत. म्हणून हे जे तीन मोठे ग्रंथ आहेत त्यांनी उसाशी संबंधित असलेले शब्द निवडले आपल्या ग्रंथाच्या विभागांना नाव देण्यात आले. पहिला रामायण, रामायण सप्तकांडात्मक 7 कांड, आणि मराठी कांडारांना माहित आहे उसाचं कांड म्हणजे काय, हे दोन असतात ना रिंग्स त्याला आपण पेर म्हणतो, तर त्याच्यामध्ये असतं ते कांड असतं. तर कांड कोणी निवडलं, तुमच्या रामायणाने वाल्मिकीने निवडलं. त्याच्या अध्याय किती आहेत पण 7 कांड, बालकांड अयोध्याकांड वगैरे 7 कांड. महाभारतात पर्व निवडलं, पर्व पर्व म्हणजे काय, पेर आपण म्हणतो ना मराठी की जी रिंग असते ना, तर त्याला हे कळ नोड इंटर नोड नो, तर त्याला पर्व म्हणलेलं आहे. असे 18 पर्व व्यासाने महाभारताचं निवडले. व्यासाने ज्या वेळेला भागवत लिहिलं त्यावेळेला स्कंद स्कंद म्हणजे ऊस संपूर्ण ऊसच निवडला, 12 स्कंद आहे. तर आपण प्रेरणा काय झाली, नारायणाने सांगितलं की लहानपण कृष्णाचं वर्णन कर. आपण कृष्णाचं लहानपण, पांडव ते युद्ध आणि युद्धाचा शेवट, युद्धाचा शेवट जो झाला तिथपासून पुढे परीक्षिताचं चरित्र सुरू होतं. आणि परीक्षित हा श्रोता आहे आणि शुकदेव हे वक्ता आहे महत्वाच्या भागवत प्रसंगात. आता शुकदेव जर हे आहे वक्ते आहे तर परीक्षिताला ते कोणत्या भूमिकेतून पाहतायत, अरे माणसाला मर्त्य म्हणजे मृत्यू आहेच आणि मृत्यूचं काही गणित नाही. अतर्क्य जरी वाटलं तरी अकस्मात, अतर्क्य काही घडलेलं नाही माझा वनवास वगैरे, अकस्मात कारण आपल्या संचेताचा हा खेळ आहे. तसं परीक्षिताच्या बाबतीत काय सांगता येईल, परीक्षित हा कुणाचा मुलगा, अभिमन्यूचा. अभिमन्यू कुणाचा मुलगा, अर्जुनाचा. अर्जुन कोणाचा मुलगा, आपण म्हणूया कुंतीचा, इंद्र आणि कुंती. मग परीक्षिताला किती चांगला सहवास मिळाला, पांडवांचा सहवास मिळाला आणि कृष्णाचा सहवास मिळाला. एक महत्वाचा कृष्णाचा सहवास मिळाला. 36 वर्ष पांडवांच्या बरोबर हा वाढला. त्याचा जन्म केव्हा झाला, ज्या वेळेला अभिमन्यू मारला गेला त्यावेळेला गर्भावस्थेत होता. कोणाच्या, त्याची आई उत्तरा. उत्तरा ही विराट राजाची कन्या आणि अभिमन्यूची पत्नी, अर्जुनाची आणि सुभद्रेची आपण म्हणून ऐकायचे सून. असं आहे, इतका चांगला सत्संग लाभलेला आहे आणि एक दोन नाही 36 वर्ष म्हणजे 3 तप. 36 वर्षांनी काय घडतं, कृष्ण देह ठेवतो, पांडव महाप्रस्थानाला जातात आणि काय उरतं, उरतं ते फक्त परीक्षित आणि हे मोठं राज्य. परीक्षित ते राज्य इतकं चांगलं चालवतो लक्षात ठेवा. परीक्षित या शब्दाचा अर्थ काय नाही, त्यांना गर्भावस्थेत त्याची परीक्षा झाली आहे आणि अत्यंत अवघड परीक्षा. आपण सत्व परीक्षा म्हणतो पण त्याचप्रमाणे एक दिव्यही म्हणतो ना, सीतेने अग्निदिव्य केलं तसं अग्निदिव्य ह्याला करावं लागलेलं आहे. कशासाठी, तो गर्भात असताना त्याच्यावर ब्रह्मास्त्र सोडलेलं आहे कुणी अश्वत्थाम्याने. आता ब्रह्मास्त्राची हीट काय असेल, प्रचंड हीट, आणि ती तिला जाणवते गर्भाचा दाह व्हायला लागतो. अशा वेळेला आतला जो गर्भ आहे त्याची काय परिस्थिती झाली असेल ते बघ. कृष्णाला ती धावा करते. आपण हे बघितलं होतं की तो सगळा भाग उद्या आपण परत बघणार आहोत त्या 3 स्त्रियांचे चरित्र पाहताना. पण ती म्हणते की ह्याला वाचवायची तुझी इच्छा असेल तर वाचव, नाही तर काय झालं सगळे कौरव मेले, माझे आता पती वगैरे आम्ही जाऊ, हाही मेल्यानंतर वंशच खुंटला ना, पांडवांचाही वंश खुंटला, कौरवांचाही वंश खुंटला.
काय करूया, माझ्या वेळेला तुझी इच्छा असेल तर त्याला वाचव. कृष्ण त्याला वाचव. परीक्षित ज्यावेळेला जन्मला त्यावेळेला स्टील बॉर्नच्या मृत होत, मृत नव्हता, मेल्यासारखा होता, रडत नव्हता, हालचाल करत नव्हता आणि श्वास घेत नव्हता, कुठे तरी जन्मलेला होता स्टील बॉर्न. मग कृष्णाने ज्या प्रतिज्ञा केल्या त्या मागे बघितल्या, पुढे कधीतरी वेळ आला तर बघू. पण कृष्णाने आपल्या एकंदर तपस सामर्थ्य वापरून किंवा दैवी म्हणा त्याला जिवंत केलं. म्हणजे जन्मापूर्वी ज्याची एवढी परीक्षा घेतली गेलेली आहे तो परीक्षित आहे. हा एक भाग झाला, त्याचं नाव परीक्षित. पुढे तो इतक्या चांगल्या संस्कारात वाढलेला आहे, चांगलं शिक्षण झालेलं आहे, 36 वर्षानंतर तो राजा झाला. आणि राजा झाल्यानंतर काय झालं, त्यांनी अत्यंत चांगलं राज्य केलं. कली जो आहे, कली, त्या कलीचा प्रवेश आपण म्हणतोय जगात केव्हा झाला, कृष्णाने देह ठेवल्यानंतर. कृष्णाने देह ठेवला तेवढा द्वापर युग संपलं आणि कलियुग सुरू झालं. त्या कलियुगाची 36 वर्ष झालेली आहे. ज्या वेळेला हा परीक्षित मोठा, त्याच्याकडे सगळं राज्य आलं, त्याच्याकडे राज्य आलं, 36 वर्षापर्यंत तो पांडवांच्या बरोबर राहतोय, पांडव गेले आणि कलियुग सुरू झालं. आणि त्या कलियुगाची 30 वर्ष झाल्यानंतर हा भागवताचा प्रसंग आला. कली ज्या वेळेला शरण आलं ना, त्यावेळेला कलीने त्याला काय सांगितलं, मी तुझ्याशी संघर्ष करायला आलो होतो पण तुझं तेजच एवढं आहे, सात्विक तेज काय की तू मला परभूत केलेलं आहेस, पण तू क्षत्रिय राजा आहेस. क्षत्रिय राजा हा शरण आलेल्याला आश्रय देतो, तेव्हा मी शरण आलेलो आहे, मला आश्रय दे तुझ्या राज्यात. तर तो म्हणाला माझ्या राज्यात कली नको. कली म्हणजे कलह, लक्षात ठेवा, कलह. आज घराघरात कलह आहे, संस्था संस्था कलह आहे, जगातल्या राष्ट्रात कलह आहे. हा कलह हा कली आहे. तर तो म्हणतो मी शरण आलेलो आहे, मला निदान राहायला 4 जागा दे. तर कुठल्या जागा दिल्या, अतिरिक्त दिवसा. आता काही जण मांसाहारच करतात मग ते ठीक आहे, पण अतिरिक्त मारायचं म्हणजे मारायचंच जनावरांना, गरज नसताना. शिकार काय करता तुम्ही, शिकार फक्त शिकारीच्या छंदासाठी. अशी अतिरिक्त हिंसा, ते एक कलीला दिलेलं स्थान. अतिरिक्त कामवासना म्हणजे वेश्यागमन, हे सांगितलेलं आहे. हे दुसरं स्थान दिलेलं आहे. अतिरिक्त लालसा पैशाचे, त्याला सुवर्ण म्हणजे सोन्यात तो आहे. कोण कली बसलेला असतो, जितकं जास्त सोनं 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 किती करणार, त्यामुळे तुमच्या जीवाला धोका आहे. आणि तुम्हाला एक प्रकारचा अहंकार, ग्रीड, लोभ, लालच, हा एक प्रकार लक्षात घेतला पाहिजे. तिसरं, चौथं स्थान त्याला दिलेलं आहे ते म्हणजे जुहार, द्यूत ज्याला म्हणतात, द्यूत आणि अतिरिक्त मदिरापान. हे यादवांच्या बाबतीत हे सगळं आलेलं होतं तिथे, म्हणून ती यादवी झाली आणि संहार झाला. त्याने द्वारका सुद्धा भरवून टाकले आपण जे म्हणतो, तर तसा इथे प्रकार आहे की हे सगळे आहेत. मदिरा, मदिराक्षी म्हणजे आपण वेश्यागमन म्हणूया, नंतर द्यूत म्हणजे जुगार, अतिरिक्त धनसंचय त्याला सुवर्ण म्हणलेलं आहे, आणि अतिरिक्त हिंसा, एक्सेसिव्ह व्हायलन्स. सगळ्या बाबतीत आता किती व्हायलन्स हो, जाळतात काय, मारतात काय जिवंतपणे, फार हिंसा वाढलेली आहे सगळी. हा जर विचार केला तर ही कलीला त्यांनी राहायला जागा दिली आहे, पण तो उदार आहे, कसा दिलदार आहे, चांगला आहे. एक दिवस आता हे लक्षात ठेवायचं आपण, म्हणजे आपण सगळ्यांनी, तर काय लक्षात ठेवायचं, एक दिवस तो म्हणतो की एकच मुकुट घालून मला कंटाळा आलेला आहे. तेव्हा मुकुट असलेलं एवढा, कारण पांडवांचे वगैरे मुकुट आपण संग्रहालय म्हणतो ना तसे जपून ठेवलेलं आहे, त्यात एक मोठा तेजस्वी मुकुट होता. तू तो हा मुकुट आज घाल, मी वापरलाच नाही, हा मुकुट मी घालून जातो. त्यावेळेला ते सांगतात की हा मुकुट घालू नका, मंत्री सांगतात. तो म्हणतो का, हा जरासंधाचा मुकुट आहे. हा जरासंधाचा मुकुट आहे म्हणजे काय, अरे जरासंधाला तुझ्या, आता तसं बघायला गेलं तर आजोबाने मारलं ना, भीमाने मारलं, तर राज्य मिळायला पाहिजे होतं. तर कृष्णाने प्रत्येक वेळेला मारलं, राज्य मुलाला दिलं. नरकासुराला स्वतः मारलं, राज्य मुलाला दिलं. तसं इथे सहदेव हे त्याच्या मुलाचं नाव आहे, कोणाच्या, जरासंधाच्या, त्याला राज्य दिलं. भीम म्हटला इतका मी लढलो, मला काहीच नाही,
जरासंधाला मारलं मला काहीच नको का, तर जरासंधाचा मुकुट पडला, हा मुकुट मी घेणार. कृष्ण हसला आणि पुढची अनर्थ परंपरा त्याला माहीत होती, म्हटलं काही हरकत नाही, मी हे करतो, मी हा मुकुट घालून जातो. आता मुकुट घातल्यानंतर हे तुम्हाला पटत असेल तर बघा, एक प्रयोग केलेला होता, सारखे चाकू ज्याला नाईफ म्हणतात सर्जनला गेले होते आणि एका बुचरला गेले होते. बुचर म्हणजे खाटीक. नंतर ते दोन चाकू अनेकांना दिले, त्यातला कुठला चाकू तुला बरा वाटतो? सगळ्यांनी खाटकाचा चाकू वाजवला ठेवला, हा बरा वाटतो. कारण एक आहे किलिंग नाही आणि दुसरा आहे हिलिंग नाही. किलिंग म्हणजे हिंसा करणारा, दुसऱ्याचा जीव घेणार आहे तर हा दुसऱ्याचा जीव वाचवणार आहे. डॉक्टर सुद्धा पोट फाडतो घेऊन, पण कशासाठी फाडतो? त्याला बरं वाटावं म्हणून, त्याचं आयुष्य वाढावं म्हणून. हे लक्षात घ्या. म्हणून काय की आपण जे वापरतो त्याच्यात नाही म्हटलं तरी कुठे ना कुठे तरी आपली काही स्पंदनं किंवा आपले काही संस्कार जात असतात. म्हणून आपण म्हणतो ना, मोठ्या लोकांच्या महाराजांनी सांगितलेलं आहे की वाईट जर माणूस तुम्हाला माहित आहे तर बोलावलं तरी जेवायला जाऊ नका, पण तुम्हाला एखादे सत्प्रवृत्त सात्विक माणसं जर माहीत असतील न बोलवता जेवायला जा. सत्यनारायणाचा प्रसाद काही बोलवावा लागत नाही, पण तो प्रसाद आहे ना, त्या प्रसाद अन्न मागून घ्या त्यांच्याकडून. जर एखादे असे लोक आहेत की ज्या लोकांच्या काही अर्थ नाहीये, वाटते ते बोलतात वगैरे, त्यांना तुम्ही तुमचे अनुभव सांगू नका, आध्यात्मिक अनुभव सांगू नका. पण जर दुसरे आध्यात्मिक उपासना करणारे असतील तर त्यांना सांगितल्याशिवाय राहू नका, हेही सांगितले. त्यामुळे आपण जर विचार केला तर त्याला एवढे वाईट विचार मनात येतात कुणाच्या त्या परीक्षिताच्या, की परत येताना त्याला भूक लागते, वाटेत आश्रम असतो, आश्रमात तो प्रवेश करतो, त्याच्याबरोबर त्याचे काही सैनिक आहे. आश्रमातले काही सगळे आणायला गेलेले असतात ऋषी कुमार, कोण पाणी आणायला गेलेला असतो, स्वतः काही ऋषी असतात. ऋषींचं नाव शमिक, शमिक म्हणजे शांत, आणि त्याच्या मुलाचं नाव शृंगी, शृंग म्हणजे काय? शिंग. आलं अंगावर घेतलं शिंगावर, शिंग हे रागाचं प्रतीक आहे. म्हणून काही क्रोधावर विजय मिळवण्यासाठी आपण त्या नंदीची जी शिंग असतात ना त्याची अशी करतो, तिथून शिवलिंग बघतो, आणि तिथून शिवलिंग दिसलं पाहिजे तर मूर्तीशास्त्राच्या दृष्टीने ते योग्य आहे. जर शिवलिंग तुम्ही प्लॅटफॉर्मवर स्थापन केलं तर नंदीलाही प्लॅटफॉर्मवरच बसवावं लागतं, हे लक्षात घ्या. म्हणून आपण विचार काय करायचा की ज्या वेळेला परीक्षिताच्या लक्षात येईल त्या तो विचार करत नाही, भूक लागलेली आहे, हे शमिक ऋषी त्यांना कळत असतं, ऐकू येत असतं, डोळे उघडत नाही, कारण काहीच नाही आहे ना आपल्या हातात, काही नाही, सगळंच संपलेलं आहे. त्याला राग येतो, माझ्या राज्याच्या हद्दीत जर हा आश्रम आहे तर त्यांनी मला मदत केली पाहिजे. ओके, आणि म्हणून काय केलं, तिथे मेलेला एक साप होता, बाणाच्या टोकाने तो साप घेतला आणि शमिक ऋषींच्या गळ्यात घातला आणि परीक्षित निघून गेला. हा त्याच्या हातून घडलेला प्रमाद होता, अपराध होता, नकळत घडलेला. हा त्या आपण म्हणूया जरासंधाच्या मुकुटाचा प्रभाव असेल, कारण त्याचे विचारच तसे झाले ना. एरवी ऋषी म्हणले की तो शरण जाणारा, त्यांना उत्थापन देऊन उच्चासन देणारा, कुठे गेले ते संस्कार? तर ते झालं, हा त्याचा मुलगा आला हे ज्ञानस्थच होते, त्यांना सगळं कळत होतं. परीक्षेला अत्यंत चांगला राजा आहे, त्याला भोकेलेला आहे, आणि आपण म्हणतो ना बहुक्षिता किन्न करोति पापम, भोकेलेला कुठलंही पाप करेल, चोरी सुद्धा करेल घेऊ. मग त्याप्रमाणे त्यांनी केलं, त्यांनी त्याला क्षमा केली. पण शृंगी ज्या वेळेला येतो, पाणी आणायला गेलेला असतो, आपल्या वडिलांच्या गळ्यात मेलेला साप घातलेला आहे, हे दुस्साहस कुणी केलं? पाणी घेतो, टाकतो, साप देतो, ज्यांनी हा मेलेला सर्प माझ्या वडिलांच्या गळ्यात घातलेला आहे तो आजच्यापासून, आजपासून सातव्या दिवशी सर्प दंशानं मरे. त्यावेळेला शमिक ऋषीने डोळे उघडले आणि सांगितलं, विचारलं, तुला मी कितीदा सांगतो, फार राग आहे तुझा, जरा विचार करता, तू कोणाला शाप दिलायस माहित आहे ना? तो म्हणतो मला माहित आहे, आणि तुमच्या घर पण कोण तो? अरे तो आपला राजा. त्यावेळेला शृंगीलाही वाटेल की अरे खरंच राजाला शाप दिला, पण राजाने असं का करावं? ते म्हणाले ठीक आहे, आपण आता मनातल्या मनात ते असं घडवतात की त्याला प्रेरणा देतात की उरलेले 7 दिवस आहेत ना, तो तुझ्या जीवनाचा कळस बिंदू असेल, क्लायमॅक्स. ज्या वेळेला त्याला हे कळतं, साक्षात हा कळवावा लागतो,
दुसऱ्याला माहित नसताना शाप देण्यात काय अर्थ आहे? शापासमोरासमोर. पण शापाची एक मर्यादा येते लक्षात ठेवा. हे जर कळलं ना, आजचा विषय आपण इथे संपवणार आहोत. काय तीन गोष्टी आपण शिकणार आहोत. दोन गोष्टी सांगितल्या, एक म्हणजे मरणाचं स्मरण असलं पाहिजे, दुसरं म्हणजे आपण ज्या वस्तू वगैरे वापरतो, जी वास्तू आपण वापरतो तिथे आपली स्पंदनं असतात. आपल्याला एखाद्या मित्राच्या घरी गेलं तर खूप बरं वाटतं, आपण पहिल्यांदाच जात असतो, आणि एखाद्याच्या कडे गेल्या तर ती कलकल आपल्याला म्हणजे नको वाटतं, परत मी येणार, मी बाहेर थांबेल, असं का वाटतं आपल्याला? वास्तू तथास्तू म्हणते आपण म्हणतो, म्हणजे आपले ज्या मनातले विचार आहेत, आपल्या ज्या वासना आहेत, वकवक आहे किंवा वासना नाही आहे, शांत आहे, ती गरिबाची झोपडी असेल तरी आपल्याला तिथे पुन्हा जावंसं वाटतं. तसं आहे हा दुसरा. आणि आता तिसरा विषय, तिसरा बोध आजच्या या गोष्टीपासून लक्षात घ्यायचा, तो म्हणतो की ठीक आहे, राज्याची व्यवस्था लावतो आणि जातो कुठे तर गंगेच्या काठी. आता 7 दिवसात मी फक्त मुक्तीचा ध्यास घेणार आणि त्याचा अभ्यास करणार, मी तपश्चर्या करेन मुक्तीसाठी. बरोबर जातो तो. त्यावेळेला तिथे प्रेरणा होते, सूर्यमंडळात गेलेले कोण? आमचे शुकाचार्य मुक्त झालेले. तिथे त्यांना कळतं की अरे असा एक राजा बसलेला आहे गंगेच्या काठी, 7 दिवस त्याला आपण जर ग्रंथ सांगितला, सप्ताह, तर भागवत त्यांना शिकवलेलंच होतं. कोणी? व्यासाने, ज्यांनी लिहिलं ते त्यांच्या पिताश्रीने. ते येतात आणि राजा तो मुक्तीचा जर अभ्यास करत असेल तर ऐक. आणि मग शुक आणि परीक्षित यांच्यातला संवाद सुरू होतो. 7व्या दिवसाचा प्रसंग पाहूया थांबण्यापूर्वी. 7 दिवस चालतात, सगळे ऋषी वगैरे येतात ऐकायला. इतकं कशाला देव परीक्षित राजाकडे येतो? देव इंद्र वगैरे अमृताचा कुंभ घेऊन, हे अमृत आम्ही तुम्हाला देतो, म्हणजे तू जगशील ना, अमर होशील ना, भागवत आम्हाला दे, भागवत आम्हाला, आम्ही स्वर्गात सप्ताह करतो. त्यावेळेला तो म्हणतो नाही, मला तर भागवतामृत आहे, भागवतातलं कथामृत जर माझ्याकडे आहे तर मी 7व्या दिवशी मरायला तयार आहे ना, मला अमृत नको तुमचं. ते अमृत हे कथामृत नाही आहे खरं. ते अमृत म्हणजे तुम्हाला देहाच्या पातळीवर बदल, मन बदलणारे का? देवांचं आता इतकं मिळालं पण अजून ते भोगीच समजले जातात ना, देव हे भोगी समजले जातात जरी अमर असले तरी. आपण म्हणतो विचार करूया, ज्या वेळेला परीक्षिताला शुकदेव सांगायला लागतात त्यावेळेला तो प्रश्न विचारतो. पहिला हा महत्वाचा प्रश्न आहे की मृत्यू समीप आलेल्या माणसाचं कर्तव्य काय, मरणासन्न व्यक्तीचं कर्तव्य काय? त्यावेळेला ते सांगतात की कर्तव्य हेच आहे, आता सांगितलं ना आपण की कोणत्याही क्षणी मी मरेन तर मी चांगला वागेन, मी चांगली कृत्य करेन, आणि जास्तीत जास्त आत्तापर्यंत माझं जीवन आणि इथून पुढचं जीवन मी चांगलं बनलं, कारण पुढच्या क्षणी मी असेन नसेन, त्याच्या पुढच्या क्षणी मी असेन नसेन, त्याच्या पुढच्या क्षणी मी असेन नसेन, हे जर करतो ना त्याचं उरलेलं जीवन ही प्रेत यात्रा बनत नाही, मरण यात्रा बनत नाही. एक लक्षात ठेवा की अमृत यात्रा बनते, अमृत यात्रा. आणि म्हणून ज्यावेळेला 7वा दिवस उजाडतो त्यावेळेला तक्षक समोर येऊन बसलेला आहे भिक्षुकाच्या वेशात, कारण तक्षक हा सर्पांचा राजा, नागांचा राजा, तर तो शाप त्याच्या माध्यमातून व्यक्त होणार आहे, तो तिथे बसलेला आहे. परीक्षिताच्या लक्षात आलेला आहे म्हणून त्याच्या प्राणज्योत आहे ना परीक्षिताची, ती समोर बसलेल्या शुकाचार्यांच्या प्राणज्योतीत विलीन होते, म्हणजे तो मुक्त झालेला आहे. मुक्त झाल्यानंतर लक्षात ठेवा तो पडता पडता म्हणतो, आता काय पडणार आहे? तर कलेवर पडणार आहे. पडता पडता तो म्हणतो, तक्षका माझ्या कलेवराला दंश कर. हा शेवटचा मुद्दा आहे लक्षात घ्यायला, म्हणजे शाप जरी गेला गुरुजींनी किंवा एखाद्या ऋषींनी तरी शापाची मर्यादा देहापर्यंत आहे, मनाला शाप नाही आहे. आपण शाप लावून घेतो. मी 2 उदाहरणं सांगतो, एक रामायण एक महाभारत, तुम्हाला अगदी माहित आहे हा मुद्दा अगदी पटणार आहे. प्रारब्ध जसं देहापर्यंत लक्षात ठेवा, तसे शाप देहापर्यंतच असतो. त्याच्यासाठी बुद्धीने विचार करायचा असतो, मनाला सांगायचं असतं अरे शाप देहाला गेलाय, काहीतरी होणारच आहे. एक दशरथ राजा, त्यांनी फक्त मला वाटतं की ह्याला सांगे वशिष्ठांना सांगितलं असेल शाप दिलेला श्रावण बाळाच्या आई वडिलांनी, तो मनात रोज रिव्हाइज करत असतो, अरे कोणत्या क्षणी रामाचा वियोग होईल,
आणि मी छाती बुडवत हे राम कारण तसा शाप दिलाय ना आम्ही जसे हे श्रावणा करत मरणार तसाच तू मरशील हे ज्यावेळेला सांगितलेलं आहे हा रोज स्वतःला आठवण करून देतो. राम म्हणाला मी जाऊन येतो म्हणाला ना राम कौसल्याला विचारत असे का जातो म्हणाला नाही तो जाऊन येतो म्हणाला. रामाने निघायचे कुठे निघालास सतत त्याच्या मनात आहे रामाचं आपल्याला वियोग होणार आहे. शाप आपण सिद्ध करतो बिचारे ऋषी देतात मी बिचारे म्हणतोय त्यांना पण या परीक्षितांनी शाप न्यूट्रलाइज केला. 7 दिवस काय सुंदर झालं मुक्त झालं ना काय मारणार आहेस तुम्हाला सर्पदोषाने सर्पदोष कुठे देहाला म्हणाले फार महत्वाचा विचार आहे. म्हणून तो तक्षकाला सांगतो ना माझ्या कलेवराला दोष कर आणि जिवंतपणे सुद्धा आपल्याकडे चैतन्य मायनस केलं तर त्यात देह म्हणजे लाकूड आहे घेऊ एक पहिल्यांदा काही लाकूड ठेवायची त्याच्यावर हे लाकूड ठेवायचं वर आणखीन लाकूड ठेवायचं जळून टाकायचं कारण चैतन्य गेलेलं आहे त्याच्यातलं प्राण गेलेलं आहे. आता माझ्यात प्राण आहे ना तो प्राणच बघतोय प्रेताला डोळे आहेत की तो प्राणच ऐकतोय हे लक्षात म्हणजे आपण आत्मा म्हणून हा. दुसरं उदाहरण तुम्हाला माहित आहे पांडू तो एका हरणाला मारतो त्यावेळेला हरिण आणि हरिणी एकांत अवस्थेत असतात त्यावेळेला मिलनाच्या वेळेला हा मारतो. हे ऋषी असतात ना त्यांना आपली प्रतिमा सांभाळायची असते पण देहाचे विकार काही त्यांनाही चुकलेले नाही म्हणून त्यांना जर वाटलं की कामवासना अनवर झाली आहे तर ऋषींच्या वेशात आणि रूपात लोक मला स्वीकारणार नाही म्हणून समोर जर हरिणी दिसली तर हे हरिण होतात आणि हरिणी बरोबर मिलन एकांताचं सुख भोगतात आणि नंतर परत ऋषी होतात. तसं किंडव नावाच्या ऋषीला वाटलं म्हणून हरिणी बरोबर ते मिलनाचं सुख घेत असताना बाण मारला पांडूनी आणि मेल्यानंतर राक्षस काय किंवा ऋषी काय परत ऋषी होतात किंडव ऋषी झाले आणि त्यांनी मरता मरता शाप दिला तो म्हणतो ऋषी मला कळलं नाही मला तुम्ही हरिण वाटलं पण राजा शिकारीचे नियम माहित आहेत ना तुला दोन पशी दोन हे म्हणजे नाग आणि नागिण जरी मिलना नसेल तरी त्यांना मारत नाही त्यांना जाऊ देतात तर मिलनात असलेल्याला मारायचं नसतं हा साधा नियम तुला माहित नाही का चुकलो म्हणतो भोग शाप म्हणून पांडूला शाप दिला की कुठल्याही स्त्रीच्या एकांतात तू आलास तिला स्पर्श केलास तिच्याशी प्रेमानं बोललास आणि शरीराने जवळ आलास तर त्या क्षणी मरशील म्हणून हा सोडून जातो कुंती आणि म्हणतात आम्ही तुझ्या बरोबर येत आहे आमचा मनावर विश्वास आहे. कुंती म्हणते आम्ही तुला सांभाळू आणि आम्हालाही सांभाळू कुंतीचं तेवढं आत्मसामर्थ्य आहे पण माद्री लहान आहे ना वयाने 1 दिवस म्हणते काही शाप वगैरे काही नाही हो काही नाही त्यांना 5 मुलं झालेली आहे का एकांत करायला काय हरकत आहे आणि सतत एकांत म्हणजे मरण एकांत म्हणजे मरण एकांत म्हणजे मरण आपण ते उद्या मॅथ्सचा पेपर म्हणजे मरण मॅथ्सचा पेपर म्हणजे मरण अरे कसला पेपर कसं माझं मरण असू शकतो मी मरतो पेपर येण्यापूर्वी हे सांगायचंय आणि मग त्यावेळेला पांडू तसा म्हणतो नुसतंच एकांतात आल्याबरोबर मांद्रीचा मरतो तो म्हणून आपण विचार केला पाहिजे शाप आणि प्रारब्ध हे देहापर्यंत मन आणि बुद्धी जर भगवंताशी एकरूप करायचं असेल तर हा महिना ही पर्वणी आहे. म्हणून आज आपण काय सांगितलं 3 गोष्टी बघितल्या एक म्हणजे प्रतिपदा कुठली तरी एक गोष्ट आणि म्हणून मी ती तुम्हाला प्रतिक्रिया म्हणलं की प्रतिक्रिया सांभाळायला पाहिजे. मी स्वतःचा तुम्हाला अनुभव सांगतो की खूप प्रयत्न करून जितक्या प्रतिक्रिया कमी झाल्या टू दॅट एक्सटेंट मला शांती मिळाली सगळ्या प्रतिक्रिया झालेल्या नाही अजून सुद्धा राजे असे काय वाटतात हे राज्य असं काय प्रतिक्रिया करतो ना ज्या व्यक्तीने आपण बघितलं नाही ओळखत नाही त्यांच्याबद्दल सुद्धा आपण प्रतिक्रिया व्यक्त करतो तिथे कुठेतरी स्वतःला सांभाळलं पाहिजे आणि म्हणून लक्षात ठेवा की पहिली गोष्ट आपण एक कुठली गोष्ट प्रतिपदा आपली आपली कुठली तरी गोष्ट आळस असेल राग असेल प्रतिक्रिया असेल मी सांभाळेन पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट मरणाचे स्मरण करावे आणि तिसरी गोष्ट शाप काय किंवा प्रारब्ध काय फक्त देहापर्यंत आहे. परीक्षिताच्या या गोष्टीतून आपण एवढा बोध घेतलेला आहे कथा ऐकली अमृत केली प्रतिपदा मरणाचं स्मरण आणि तिसरं आपण बघितलं की प्रारब्ध काय किंवा शाप काय देहापर्यंत आहेत त्या ठिकाणी ठाण बसून फक्त एक श्लोक म्हणूया शांती पाठ श्रीराम समर्थ श्रीराम ओम सहनावतु सहनो भुनक्तु सहवीर्यं करवा
तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। सावकाश डोळे उघडूया आणि वरती असलेला ध्यानस्थ कृष्ण सद्गुरुनाथ आणि इकडे मुरलीधर आणि मध्ये असलेले विष्णू आणि लक्ष्मी या सर्वांचं दर्शन घ्या। भागवत ग्रंथ तर आहेच आपल्यासमोर। शांत आनंद महाराज महाराज महाराज।